श्रीलंकेतली ही दृश्य मन हेलावून टाकणारी आहेत इथली आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस ढासळतीये त्याचा थेट परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर होतोय ही चिमुकली वेळेआधी जन्माला आली देशातल्या आर्थिक संकटापासून ती सुद्धा वाचलेली नाहीये मी गरोदर होते तेव्हा पुरेसं आणि चांगलं जेवण मिळत नव्हतं औषधं विकत घ्यायला पण पैसे नसायचे काही वेळा तर दिवसातून एकदाच जेवण मिळायचं कारण महागाईच खूप वाढली आहे श्रीलंकेतल्या हॉस्पिटल्समधील औषधं आणि सामग्री संपतीये गरजेच्या वस्तू आयात करण्यासाठी लागणारं परकीय चलनही आता कमी पडतंय आम्हाला अनेकदा रडायला आलंय खूप वाईट वाटायचं कारण एकीकडे औषधं संपत आहेत आणि दुसरीकडे रुग्ण शेवटची घटका मोजत आम्हाला जास्तीत जास्त देणगीची गरज आहे कारण आता आम्ही पूर्णपणे देणगीवर अवलंबून आहोत श्रीलंकेसमोर फक्त औषधांचाच नाही तर अन्नधान्याचाही तुटवडा भासत आहे त्यातच इथलं आर्थिक संकट आणखी तीव्र होताना दिसत आहे आता या अन्नछत्राच्या माध्यमातून शेकडो लोकांना जेवण पुरवलं जातं अनेकांना दिवसातून केवळ हे एकच जेवण मिळतं आम्ही इथं आलोय कारण आम्ही भूकेले आहोत मी माझ्या मुलांना जेवण द्यायचा प्रयत्न करत आहे श्रीलंकेत अन्नधान्याच्या किमती ऐंशी टक्क्यांनी वाढल्यात फळं तर इथं लक्झरीच्या वस्तू झाल्यात like तसं पाहायला गेलं तर कोलंबो मधलं हे मार्केट सुट्टीच्या दिवशी गजबजलेलं असतं पण लोक गाडीत पेट्रोल भरून इथपर्यंत येऊ शकत नाहीयेत आणि कुणी आलंच तर त्यांची इथल्या वस्तू घेण्याची ऐपत नाहीये युएनच्या माहितीनुसार दोन तृतीयांश श्रीलंकन लोकांनी त्यांच्या खाद्यावरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी केलाय avoid... इथं मानवतेवरचं संकट येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत सध्या तरी लहान मुलांचा जीव जात नाही ती एक चांगली गोष्ट आहे पण आम्हाला पुढच्या गोष्टी टाळण्यासाठी मदतीची खूप गरज आहे लोकांच्या राहणीमानावर या संकटाचा वाईट परिणाम होतोय सप्टेंबर अखेरीस शहरातील अन्नधान्याचा साठा संपू शकतो असं इथल्या महापौरांनी सांगितलंय म्हणजे श्रीलंकेत यापेक्षाही वाईट परिस्थिती ओढवू शकते